जायचं ना? जागाच आहे मी, तुम्ही व्हा पुढे आलो. जन्म सावित्री हो सोनबाई. हे बघ मुलांना हाक मार. आणि छोटे काका येत आहे का पहा बरं? आहे इथं, सहज पडून दंडवत करू. मधू, ए दादा, आणि येताना छोटे काकांना घेऊन ये बरं का. माणी आले का? तन मन धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्याची झटेन, भारत मातेचा विजय असू. वंदे मातरम. तळणार देव करा राधा.
काय छोटे काका आणखी थोड़ा चहा नको वाह तायडे भर काकाचं कप चिची इतका नको जाऊ दे रे मला वाटतं रोग्याला पथ्य सांगता सांगता तुम्ही डॉक्टर लोक जास्त पथ्यकारी बनता डॉक्टरनी सर्वच बाबतीत तोंड सांभाळलं पाहिजे डॉक्टर लोकांनी स्वतःची प्रकृती सांभाळीच पाहिजे ते स्वतः जर आजारी पडले तो रोग्याने कोणाच्या तोंडाकडे पाहतो योग्य अगदी योग्य पण काय हो विदुषी हे डॉक्टर खानातच काय पण आपल्या गावात तरी हमखास सापडतील याचा काही भरोसा आहे का मी नुसता कन्सल्टिंग फिजिशियन म्हणजे केवळ सल्ला फारसं कारण नसतं आणि सल्ला देण्याकरता काकांना वरचेवर परगावी जावं लागत असेल नाही का अगदी बरोबर प्रवास नेहमी अगदी जवाहरलाल नेहरू की नाही तुम्ही काय म्हणताय रे तुझा छोटे काका म्हणजे मला अगदी गुप्तहेर वाटतो मिस्ट्री मॅन तशी काही कामगिरी आहे का तुमची हो पण बरी आठवण झाली तुझा मग यंदा आपल्या घरची दोन्ही कार्य उडकावीत म्हणजे दोन तीन चांगली स्थळे आली आहेत आपल्या मधवाला आणि तुझ्या या तायडीला दोघांनाही एकदा नजरे खालून घालशील तर बरं बहुदा आहे मुक्काम बहु की मी आहे वरती माणिक राजा
आपल्या काकूला नुसता चहाच दोन बिस्किट इथ दुसर तिसर थोडंच मिळणार आहे. आणि हे बघ पेपर पेपर आण बाई. एक वेळ माझा नवरा वाचून चालू पण पेपरा वाचून पेपर हवा बाई. काय मजा. अरे नुसतं चहाचं पाणी पिऊन तुम्ही बंदुका कशा काय पेलणार रे. लेखण्या मोडून बंदुका हाती घ्यायला त्याला चांगलं हे पाहिजे काय. भाऊजी माणकुताईला नेणार आहे मी नागपूरला. जाताई आपल्या प्रवासाची तयारी कर. माणिक येणार नाही तुमच्या बरोबर. आपल्या मंडळाची सभा आहे. मोठमोठ्या विद्वान आणि श्रीमंत बायका येणार आहेत. माझे एक झक्कास व्याख्यान आहे तिथं. विषय अगदी ताजा आणि गरमागरम. तरुण पिढी आणि नियमन अगदी शास्त्रोक्त. अरे वा ठीक येणार नाही तुमच्या बरोबर. ते का ब तिच्या लग्नाचं घडतंय. अय्या माणकीचं लग्न करणार आहात तुम्ही इतक्या. म्हणजे विचार तरी काय आहे तुमचा. तूर्त तरी तुमच्या बरोबर न पाठवण्याचा. नशीब तिच. अहो शिष्ट निघालात कुठ. आम्हाला स्टेशनवर पोहोचवण्याचं काम तुमचं आहे म्हटलं. हो हो. नुसतं हो हो करू नकोस. कार मध्ये पेट्रोल नसतं तर होता. आज लगीन जात आणि उद्या बारशाचा थाट. अय्या आज झाली की मानकी. जाते बाई मी आता. जुबाला सांग सामान आणून द्यायला. देवी काय नमुना आहे पण. आमचा छोटे काका या बायकोच्या बाबतीत मोठा दुर्दैवी. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. मला नवल वाटत तुमच्या या स्वभावात. तुम्ही या उठवळा अवदेसेला या बंगल्यात यूज कशी देता. जोड्याची नाही लायकी त्याला द्यायची पालखी. का नाही ती धिंगाणा घालणार. किती झालं तरी त्या आपले आहेत आणि छोटे काकांच्या करता आपल्याला नको का थोडं सोसायला. मानके तुझे जीव नको चुकचू राहिला. काना मागून आली तिखट झाली. तुमच्या जागी मी असते तर छोट्याला सांगितलं असतं की हे तुझं नात्र सोंग घेऊन जाते निमात म्हणून. ए तुम्ही दोघी पळा पाहू घरात. अक्कांचा तळा उगीच तापायला नको. साहेब तपास. माणिक ही छोट्या काकांची पत्र. छोटे काका. ए छोटे काका. छोटे काका. अरे मला असं पाहिजे होतं की स्वामी आनंदांची आणि तुझी ओळख आहे का. कोण स्वामी आनंद. पण ऐकतो की नवलाची गोष्ट अशी छोटे काका की त्या संस्थेचा भार ते माझ्यावर सोपू पाहत आहे. त्यांनी मला इतकं गौरवून पत्र दिलंय की जसा काही त्यांचा माझा जन्माचाच परिचय आहे. तसं विशेष कार्य माझ्या हातून काय झालंय. या थोर पुरुषाच्या पायाजवळ बसून रटप शिकण्यापलीकडे काहीच नाही. कर्तवगार माणसांचा स्वभावच आहे हा. त्याला नेहमीच असं वाटत असत की आपल्या हातून हवं तितकं काम होत नाही म्हणून. मग मी त्यांची भेट घ्यावी म्हणतो. अवश्य अवश्य. हा
रेखेवर भगवास बाई बाबा राव तुमच्या गृहस्थाश्रमाचं हे सुंदर प्रतीक आहे माझ्या आईची शिकवणूक आणि योजना आहे ही माझी आई आनंद आनंद या प्रेमछत्राखाली मला संसारातील कोणताही ताप भासत नाही आणि ही माझी ग्रहदेवता आनंद आनंद आज मोठी पर्वणीच म्हणायची बाबा राव मातृमंदिराची योजना तुमच्या हातून पार पडेल कोण नाकारेल पण इच्छा नाही मग थोडा गोरच तरी माळी मधु आनंद आनंद ही माझी दोन मुलं हे युवराज मधुकर हिंदुत्वनिष्ठ आहे आणि ही माझी भाग्यरेखा माणी काँग्रेसचं कार्यकर्ते आनंद आनंद साक्षरी निर्भयतेनं जीवन जग हा सात्विक गुण आहे असं भगवंताचं सांगणं आहे आणि तो हिंदू मात्रांनी आत्मसात केला पाहिजे तुमचं संबंध कुटुंब लोकसेवा करण्यास सर्वस्वी योग्य आहे तेव्हा मातृमंदिराची योजना तुम्ही हाती घ्यावी अशी भगवंताची इच्छा दिसते जशी स्वामीजींची आज्ञा आनंद आनंद मी थोडा अडथळा आणते भोजनाची तयारी झाली तेव्हा हो आधी पोटोवा आनंद 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 तुझ्या लग्नाची वाटाघाट चालली विचार केला असेल त्याविषयी तुझा विचार आम्हाला कळलेला मला थोडा वेळ मिळेल हो उगीच कोण घाई करेल घेईन मी तुला माझा विचार तुला आवडेल प्रभाकर परवाच्या दिवशी आपली भेट येण्याची टाळ करू नका व वेळही चुकवू नका वाट पाहणारी तुमची माणिक प्रिय माणिक परवाच्या दिवशी आपली भेट ठरली आहे पण मला येणे जमणार नाही महत्वाचे काम आहे वाट पाहू नका प्रभाकर Thank you.
नेऊन द्यायचं आणि पा उत्तर आजच्याच आणलं पाहिजे. आजच्याच हो आणि ते का कोण पाहिजा अगं तेच नाही जरा बसाय तरी देखील मी बंगल्याकडे जाते. गिरे तू फार चावळ झाली बरं नेऊन देतेस की नाही हे पत्र. जाते जाते कधीच मिडगीत मिड काय भरकट असलं कसलं बाय प्रेम हे मला जमलं का डोक्याला वाशिंग बांधलं असत पाहिजे. महाराज सभ्य स्त्री आणि पुरुष हो आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य विषय चोरते चिमटे असा आहे. प्रभाकर दुसऱ्याला की हृदय असत याचं स्मरण ठेवा. मला सरळ सरळ उत्तर पाहिजे. पद्यात गद्यात आज तुमची थट्टा मी मुळीच सहन करणार. पाहिलं हे असलं रागवणार माणूस आपल्याला नेवा आवडत आणि उगीच चिडवणारा माणूस मलाही पण नाही आवडत. द्या माझं गाणं परत. कशाला फाडून टाकणारी मी ते आवडून पाहू द्या मग द्या तर माझा कागद मला परत द्या द्या ना द्या असं का द्या. जरा जपून अरे पाटला त्या पोरा जरा जपून आपल्याला नाही बजमत ते कस कस म्हणतो म्हण ना. चला जरा जपून जपून अरे पाटलाचा पोरा जरा जपून मी घेऊन माझी गुरा घेऊन माझी गुरा जाता येता न शेतावर जाता येता न शेतावर
हृदयाचे बोल हृदयाला कसे ना आवडतील? मग तुम्ही असे गंभीर का? कसं सांगू तुला माणिक? का तुम्ही आपलं हृदय आधीच कुणाला दिलंय का? नाही हो हो, हृदयच काय, माझा देह, माझं मन, माझं सर्वस्व मी अर्पण केलंय. काय समजून या बोलण्याचा अर्थ? काय सांगायचं असेल ते उघडोघड सांगा. आणि माझ्या हृदयावर हे चित्र कोरलेलं आहे, भारत मातेच्या शंकरात उठल्यापासून. सण आवडेल तुला? प्रभाकर, माझा हात मी तुमच्या हातात देणार तर तुमचा हात दुला पडा म्हणून का? भारत मातेच्या श्रृंखला तोडायला माझी काहीच मदत होणार नाही. क्षमा कर माणिक, थोडं स्पष्ट बोलतो. तुझा रूप आणि तुझ्या सहवासातील गुढी मला खात्रीनं मोहात पाडेल, कर्तव्यापासून खाली ओढेल. मग या पापाची मी कशाला धंदा बसून कुशाला पराक्रमी होता येतो? अच्छा, नमस्ते. हा माणिक, रागू नकोस, मला थोडी सवड दे. सवड शक्य नाही, मी थांबता येणार नाही. जे काय ठरवायचं असेल ते आज ठरवलं पाहिजे. बरोबर बरोबर, पण आई आपण काल महिमा लक्षात घेतला पाहिजे. शहरातील बकाल राहणी आणि समाजाचं वाढतं दारिद्र्य या गोंधळातच मुलामुलींची वाढती वयक, वाढतं संघटन यामुळं त्यांचं चुकून वाकडं पाऊल पडणं अगदी शक्य आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपल्याला स्त्री पुरुषांना धिक्कारणं तेव्हाही बरं नाही. काय ग सुनबाई, तुला हे पटत? हो, पापे माणूस झाले तरी देवाचंच रूप ना, मग त्याच्या राग करणं आपल्याला कसं बरं शोभेल? आम्ही म्हणाला नाही, पण कुठल्याही अनाथ जीवाला मी पदराखाली झाकून घेईन आणि त्याची आई होईल. आनंद 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 सच्चिदानंद. सच्चिदानंद स्वरूप अशा आणि भगिनीनो, मातृमंदिर याचा अगदी साधा अर्थ आहे माहेर घर. हिंदू समाजात अनाथ, पतिता, भ्रष्ट, एकाकी, विधवा आणि दुःख पीडिता अशा स्त्रियांचा वर्णा वाढत्या प्रमाणात आहे. अशा हीनदीन अबलांसाठी आपल्या आजच्या माहेर घराची स्थापना आहे. पुष्कळांची अशी समजूत आहे की मातृमंदिरासारख्या संस्था निघाल्यास दुराचाराला उत्तेजन मिळेल आणि सर्वत्र संकर माजून धर्माचा ऱ्हास होईल. पण मी विश्वासपूर्वक सांगतो की तसं काहीच न होता उलट समाजाचं कल्याण व धर्माचा उद्धार होईल. धर्म म्हणजे तरी काय? माणुसकीला धरून वागणं आणि ती स्वतःच्या आचरणानं इतरांना शिकवणं अशी मी धर्माची सोपी व्याख्या करतो. आणि हा धर्म आचरणात आणण्याचं सोपं साधन म्हणजे मनमोठी करणं, दृष्टी चौरस करणं. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग तो हाच. ज्ञानदेवासारख्या संतांनी आचरून दाखवलेला भागवत धर्म तो हाच. येशू ख्रिस्ताचा दयाधर्म तो हाच. जगातील कोणताही संत सर्वांना समदृष्टीने पाहतो व सर्वावर सारखंच प्रेम करतो. संतांच्या जगात विषमतेला मज्जाव आहे. जगाची आजची स्थिती पहा, कालचक्र किती वेगानं फिरतं आहे. नवे आचार विचार निर्माण होत आहेत, नवी क्रांती येत आहे, नीती नव्या रूपानं नटत आहे. या साऱ्या गोष्टी जाणून आपण नव्या कालाचं स्वागत केलं पाहिजे. केवळ मागं राहून किंवा मागं पाहून चालणार नाही. जुनं चांगलं आहे ते अवश्य ठेवूया, पण नवं चांगलं आढळेल ते निशंक मनानं घेऊया. अनाथ पतित स्त्री ही हिंदू जातीच्या तटाला पडलेलं मोठं खिंडार आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नारी निंदा मत करो, नारी नर की खान, नारी से नर उपजे ध्रुव प्रल्हाद समान. हे संत वचन ध्यानात घेऊन
मातांचं रक्षण करा. लोकमान्याने गीता रहस्यात हे सांगितलं आहे. आज महात्मा गांधी हे सांगत आहेत. मग आपण भ्यायचं का आणि माग तरी राहायचं का? बोला. तुमच्याकडून मला हेच उत्तर हवंय. आणि म्हणूनच या पवित्र व महाकार्याची धुरा तुमचे पुढारी धर्मात्मा बाबाराव देशमुख यांच्या शिरावर मी देत आहे. त्याने तिच्या स्वामीजींच्या सारख्या थोर व अधिकारी पुरुषाने माझा गौरव करावा हे माझं खरोखरी भाग्य आहे. त्यांनी माझ्यावर सोपवलेलं हे कार्य पार पाडण्याचं तीच माझी प्रार्थना. मी विनयपूर्वक सांगतो, मातृमंदिरासारख्या पवित्र संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी हा हार स्वीकारण्याचा अधिकार माझा नाही. हा हार एखाद्या थोर मातेच्या चरणी अर्पण करणंच योग्य होत. मित्र हो, भाकरी मंडळाच्या आपल्या कार्याला आताच आरंभ होत आहे. हे कार्य करताना आपलं शिर आपल्याला तळहातावर घेऊन लढावं लागणार आहे. म्हणून आपल्या भाकरी मंडळाच्या अनेक सभासदांपैकी अगदी थोडे मंडळी मी निवडली आहे. ज्या प्रतिज्ञापत्रकावर तुम्ही आता सही केलीत त्या प्रतिज्ञेचा एक वार आणि आजचं आपलं काम आपण संपूया. बोला. मी प्रतिज्ञा करतो की याचा अर्थ काय? मला यातून का वगळलं? बोला बोला प्रभाकर, का वगळलं मला? यापुढे प्राणसंकटाशी खेळावं लागणार आहे म्हणून. मग या खेळात मीही भागीदार नाही का प्रभाकर? माझे प्राण तुमच्या पंचप्राणात केव्हाच मिसळून गेले आहेत. मग हा दुधा भाव का? मी दुबळी वाटले तुम्हाला? प्रतिज्ञा करते की भारताच्या स्वातंत्र्यासाठी किसान कामगारांच्या कल्याणासाठी मी प्राण सुद्धा देईन, पक्षाची शिस्त पाळेन आणि कोणत्याही प्रसंगी कसल्याही संकटात कसलाही गौप्यस्फोट करणार नाही. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे भाई हो, तुम्ही कुठल्याही धर्माचे पक्षाचे वा जातीचे असा, तुम्ही प्रथम किसान कामगार आहात. माणूस ही तुमची जात, काम हा तुमचा धर्म आणि संप हे तुमचे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. संप याचा अर्थ वर्ग विग्रह नव्हे. संप म्हणजे गरिबाने श्रीमंतावर, कामगार आणि मालकावर उगवलेला सोढी पण नव्हे. संप याचा अर्थ आपल्या वाजवी हक्कासाठी झगडणं. किसान कामगाराचं कल्याण हेच आपल्या भाकरी मंडळाचं ध्येय आहे. जो घाम गाळून काम करतो त्याला राहायला घर, ल्याला कपडा आणि खायला अन्न हे मिळालंच पाहिजे. सर्वाधिक भाकरी पोटाला भाकरी. आणि हेच जनतेला सांगण्यासाठी आजचा आपला आपण दिन साजरा करीत आहोत. चला बोला. पाहिजे पोटाला भाकरी, पाहिजे पोटाला भाकरी, पाहिजे पोटाला भाकरी, पाहिजे.
नव्या युगाची नव्या जगाची हीच देवता खरी हीच देवता खरी भाकरी हीच देवता खरी पाहिजे पोटाला भाकरी पोटाला भाकरी किसान पिकवी माणिक मोती किसान पी माणिक मोती देह चंदना मधुर जिजविती देह चंदना मधुर जिजविती पाऊस थंडी ऊन शोषिती पाऊस थंडी ऊन शोषिती नसे घराची छाया नसे घराची छाया लाया कपडा अंगावरी तयांच्या कपडा अंगावरी माणूस म्हणून जगा भूमीवर माणूस म्हणून माणूस म्हणून जगा भूमी भाकर करा काम अन्न मिळ बाभा हाच आजचा धर्म खरोखर आजचा धर्म खरोखर या धर्माची सगळे आकड धरू पताकावरी या धर्माची सगळे आकड धरू पताकावरी आपण धरू पताकावरी आपण धरू पताकावरी प्रभाकर मिरवणूक बंद करा तुम्हाला अटक करण्याचा मला हुकूम आहे ठीक आहे नाही शांततेचा भंग होऊ नये म्हणून आपली मिरवणूक थांबूया मी पोलिसांच्या स्वाधीन झालो तरी भाकरी मंडळाचं कार्य चालू राहिलंच पाहिजे माझ्या गैरहजेरीत हे कार्य माणिक करीन इन्क्लाब बंद करा अरे पाहता काय ही सगळी फडके पाय खाली तोडून टाका थांबा अशी फडकं पायदळी तोडत तरी उद्या याच झेंड्याला तुम्हाला प्रणाम करावा लागणार हे लक्षात ठेवा जेव्हा जी यंदा गिरीचे लग्न ठेवू नको बरं का व्हाय धनी आपल्या पुण्याई न व्हाईल माणिक मधू मधू अरे सिनेमाला जाणार होता ना तुम्ही लोक हो ना मग पण या काँग्रेसच्या पाल्याने मोडता घातला आज काय यांचा मूड नाही म्हणे होय का ताई नाही हो बाबा मग आम्हाला घरी यायला 6:30 वाजून गेले आम्हाला उशीर केलास तू तिन्ही पिता यांचे भांडण निवास पाणी निवालं रोजच्या पेक्षा उशीर झाला कुठं सभा होती वाटत हे ग आपलं नेहमीच मातृ मंदिराचं काम त्या सोनपूरच्या महाराजाने अचानक भेट दिली छान योगायोगच म्हणायचा अक्का हा पेढा घेतला अरे आज रामनवमी हो हो आपल्या मातृ मंदिराला 10,000 रुपयाची देणगी मिळाली छान तुझ्या हाताला यश आहे माझा तुला आशीर्वाद आहे पण बाबा तुझ्या या संस्था आणि समारंभ यांच्या गडबडीत घरची कार्य माग नको टाकू छे छे यंदा ही कार्य निश्चितपणे ठेवत नाही मधून एकदा होकार दिला की कुबेरांची मुलगी ठरल्यासारखीच आहे एक वाद तर दुसरी शेळी माणसाची खरी योग्यता कालच ठरवीत असतो आणि पुन्हा फिलॉसॉफी फिलॉसॉफी काय रे मधू कुबेरांची मुलगी पसंत आहे ना तुला काय ग बरी आहे ना ती तुला तिच्याशी लग्न करायचंय मला नाही अरे पण हो तिची राजकीय मत विचारलीस का बाबा हिंदुत्व निष्ठा आहे ती मग काय द्यायचा ना होकार त्यांना अगो त्याला काय विचारतेस तो हा शिपाई गाडी बाबांचा की चढलास भोल्यावर बरे बरे समजले समजले वाग तायडे आपल्या दादाला इतका का हा समजतेस मधवा तुला आपली बायको पसंत करण्याचा पूर्ण अधिकार आहे बरं का आणि ताई तुलाही तोच नियम लागू आहे बरं का तिला काय करते छानवीला उगीच लाडावून ठेवली अशी
तुझ्या डोक्यावर मिरे वाटल्यापासून राहायची नाही. काकी पाट पाणी घ्यायचं ना. हो चला चला, आपल्याला भयंकर भूक लागली बा. काय बाबा? अगं तुझ्या पक्षाचा तो प्रभाकर जोशी, त्याची ही बातमी वाचलीस का? वा तू त्याला फूल सुद्धा वाहिलंस. वीराची पूजा कोणीही करावी. केव्हाही. पण या प्रभाकराबद्दल मला वाटत होत की 20 एकाचा झिज्ज्यापासून भाई म्हणून हिंडतो. पण आहे बेटात पाणी आहे. पण काही म्हण माणी, मला हे असले तरुण अविचारी वाटतं. जीवाला झोपडीत पाठवलंय. ठीक आहे माणिक, तू भूतकाळात पडले की अगदी निरुपाय झाला म्हणूनच तुला त्रास देतोय. मला आता थांबायला वेळ नाही. शिवाय पोलीस. पण आधी काम सांगा काका, इथं थांबणं धोक्यात आहे. या बाईना थांबायचं पहाटे 4 पर्यंत. ठीक आहे. यांना कैदी समज, जागता पहारा ठेव. जीवन मरणाचा प्रश्न आहे. अगदी निश्चिंत असा काका, माणिक जिवंत असेपर्यंत जबाबदारी सांभाळेल. ठीक आहे, देव तुझं कल्याण. जा यांच्या बरोबर. गुप्तता राखण्यात आपण जिंकली. आता अगदी निर्धास्त असा. मी खाली जाऊन तुमच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था करते. काही काळजी करू नका. तरकारी काम आहे आमचं. असं लई पाहिल्यात. पोलीस झालास म्हणून काय झालं? त्याने घरात घुसली हजार आहे. आता की माळ घरात नाही, छोट बालक मी घरात नाही, तरी आपला शिरजोरावा घरात घुसली. हे बडबड बंद कर, मुकाट्याने मालकाने हाका मार. बरोबर मारते या हाका. जी गडबड कसली आहे रे? यो बघा कोण पोलीस. काय काम आहे तुमचं? आता तुमच्याकडे कोण पाहुणा माणूस आलाय ना? हजार वेळा सांगितलं तरी तेच. तुझं काय डोसकं फिरलं या जोबा? त्यावेळी तुमच्या घरी कोण कोण माणसं आहे त्याची यादी पाहिजे मला. समजलं काय? हो हे घर म्हणजे काय धर्मशाळा समजलं की खाना? तसं नव्हे ताई साहेब, सध्या ही अशी गडबड चाललेली आहे. त्या सरकारी हुकमाप्रमाणे होय का? मग सरकारी हुकमाप्रमाणे उद्या सकाळी वारून घेऊया, त्यावर घरचे मालकही येतील. समजलं? आता मात्र तुम्हाला इथे क्षणभरी थांबता येणार नाही. जोबा
घाबरू नकोस माणिक, या स्थानी या वेशात मी अगदी निरुपायाने आलो आहे. छोटे काकाने माझं रक्षण केलं, पण तुला मात्र सगळ्यात ढकलले. माणिक, तुम्हाला इथून जाता येणार नाही. माणिक, माझी वाट सोड. छोटे काकांची आज्ञा मोडणं अशक्य झालं म्हणूनच मी इथं आलो. सरे मला पण माझ्या काकांची आज्ञा मोडता येत नाही, आणि म्हणूनच तुम्हाला इथून जाता येणार नाही. नाही, मला गेलंच पाहिजे. सोड, बाहेरचे राक्षस टेहणी करतात समजत नाही तुम्हाला? मुकाट्याने मागं फिरा. त्या पोलिसांची भीती घालतेस? यात शेवटची गोळी असेपर्यंत एकेकाचे मुर्दे पडतील. पण त्यातली पहिली गोळी माझ्यावर झाडावी लागेल, तरच तुमची वाट मोकळी होईल. झाडता गोळी, झाडा झाडा. मला निशस्त्र केल्यानं मी हात बोलून असं तुला वाटत? मला तुमच्या शौर्या धैर्याची पूर्ण कल्पना आहे, पण यावेळी तुम्ही काही अविचारी साहस कराल अशी मला भीती वाटते. ठीक आहे, मी तुला एकादे रोचन देतो. तुम्हाला इथून बाहेर काढ, मी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. ते शक्य नाही. यावेळी तुम्ही माझे कैदी आहात. पण माने, हा असल्या एकांत आपला दोघांना भीतीदायक आहे का? होय, पण मी माझ्या मनाला वेगळा धीर देत आहे. यावेळी मी माझ्या पत्नी असं मी समजते. कोण माणिक, जाय पटेल का? जगाला पटो वा न पटो, यावेळी माझं कर्तव्य एक, धर्म एक, काकांची आज्ञा पाळणं आणि तुमचं रक्षण करणं. प्रभाकर, आपल्या अर्धांगीची आज्ञा पाळा. घ्या शपथ, शांत राहील म्हणून. हे मसूर स्टेशन, हा रस्ता आपल्याला इकडून जायचं बरं का? आमची सगळी तयारी आहे. काय आपलं पत्र, यांची भेट झाली. कशी त्यांची प्रकृती? कशी आलं? आता बसा की ते गोडगोड खिळीवाणी भरते. गिरे, चाटपणा पुरे. सांग त्यांनी काय सांगितलं? ते मग आलं अशी सारखी सारखी येत जाऊ नकोस. का? शिपाई पार्टीवर येतील. निरोप धाडाचा झाला की एक भिकाऱ्याचा पोर पाठवीन म्हणाले. पाहिजे पोटाला भाकरी गाणं ऐकलं की सावध राहा असं सांगितले त्यांनी. बरं, आपण दोघं एकांतात आलो ही आपली पहिली चूक, आणि मोहाला आपण बळी पडलो ही दुसरी चूक. लाडके, संध्या सापडताच देऊन तुझ्याशी विवाह करीन. पाहिजे पोटाला भाकरी, 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 पाहिजे पोटाला भाकरी. बाई भाकरी द्यावं, बाई भाकरी द्यावं, बाई भाकरी द्या, बाई भाकरी द्या. जा मुरदाडा, पायलीच्या भाकरी ठेवल्या तुझ्या बापान. जातच का नाही का? घालू धपाटा. बरं बरं, नाही तर नाही. झोपडीत जाऊन माझ्या माहेरी सुखाची सावली ग, माझ्या माहेरी सुखाची सावली, माझ्या माहेरी सुखाची सावली ग, माझ्या माहेरी सुखाची सावली. कृष्णाबाईच निर्मळ पाणी, कृष्णाबाईच निर्मळ पाणी, पिके जोंधळा, पिके जोंधळा मोत्या वाणी. ओढ्या काठी आंबे राई लवली ग, ओढ्या
काठी अंबेराजी लवली ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या आईची माझ्यावर माया माझ्या आईची माझ्यावर माया जशी आभाळाची जगावर छाया जशी आभाळाची जगावर छाया प्रेम पाजे ते पावलो पावली ग प्रेम पाजे ते पावलो पावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली जसा सूर्याचा पहारा नभी जसा सूर्याचा पहारा नभी तशी शेताच्या बांधावर उभी तशी शेताच्या बांधावर उभी माझ्या बाबांची मूर्ती सावळी ग माझ्या बाबांची मूर्ती सावळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या अंगणी गोठाभर गाई माझ्या अंग गोठाभर गाई गोहे बैलांची गणतीच नाही गोहे बैलांची गणतीच नाही ही दौलत सोन्याहून पिवळी ग ही दौलत सोन्याहून पिवळी ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली पूर्वजन्मात सुकृत केला पूर्वजन्मात सुकृत केला सुख ललाटे आता आलं सुख ललाटे आता आलं माझ्या भक्तीला अंबाबाई पावली ग माझ्या भक्तीला अंबाबाई पावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली माझ्या माहेरी सुखाची सावली ग माझ्या माहेरी सुखाची सावली बोल बोला अरे तीन दिवसाच्या उपवासाची पार नाही ताईसाहेब तुम्ही जा मी बघते इथलं सगळं अरे तर बेताने आणा रात्री पडाल घोरत आई पोलिसांनी छापा आला की सगळे सापडाल माणिक किती दिवसांनी आपली भेटी प्रभाकर काय दशा झाली ही तुमच्या प्रकृतीची चला पाहू जेवायला आज मी माझ्या हाताने जेवण तयार करून आणलंय माणिक माझे गरीब भाई तिकडे कोरडी भाकरी खात असता मी ही पकड ते आपलं घर आहे आणि घरात स्त्री घालील तेच पुरुषानं खाल्लं पाहिजे चला पाहू जेवायला आज मी तुमचं काही काही ऐकणार नाही चला चला ना पण यावेळी कर्तव्य विश्रांती घेणे
विश्रांती छे जमणे शक्य नाही. तुझ्या खोलीतून निसटल्यापासून माझं मन मुळी स्वस्त नाही. मी पेटात सापडलो आहे, भोवताल ह्या वणवा पेटलेला, प्रत्येक क्षण धोक्याचा. अशा स्थितीत मी तुझ्या वडिलांना भेटण्याचा निश्चय केला. मी भेटलोय असतो, पण प्रकट होणं म्हणजे प्रत्यक्ष मरण. पण मला आता त्याची मुळीच परवा नाही. चल माणिक, आताच आता आपण जोडल्याने भेटू. पण ते यावेळी कसं शक्य आहे? प्रभाकर थांबा, तुम्ही जरा विश्रांती घ्या. विश्रांती विश्रांती छे छे. पहिली गोष्ट म्हणजे आपला विवाह. जा जा.
ताई साहब आपल्या नेहमीच्या उद्बत्त्या मिळाल्या बरं का? बर गिरी आली का? नाही अजून, पर आज उद्या याय हवी. बर तू जा खाली. किती किती छान आणि गोड बोलता हो तुम्ही.
जणू काही ताजं ताजं आंबेच. मला नेहमी इथं यावंस वाटतं ते सुद्धा यामुळे. जाऊ बाई, मी एक तुम्हाला प्रश्न विचारते. काय? अगं इकडे आपल्या मळ्यातली बरं का? बघा मी तिकडेच होते, बशीत घालून आल. काय म्हणत होते बरं मी? हो, पुरुष जातीविषयी तुमचं प्रामाणिक मत काय आहे हो? थोडा वेळ पातिव्रत्य महात्म्य बाजूला ठेवायचं हो. असं हसणावारे घालू नका. मी सांगते तुम्हाला, सगळे पुरुष जात हराम. काय? अगदी हराम. आपले दोघींचे यजमान वगळून हा तुमचं वगळं वाटलं, पण आमच्या ह्यांना म्हणजे तुमच्या भाऊजी ना. अहो पाहता काय तोंडाकडं? चार महिने झाले आमच्या कुंकवाचे धनी बेपत्ता आहेत. म्हणजे आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत? ताई तर त्यांच्या वाट्याकडे सारखी डोळे लावून बसली आहे. असं म्हणजे या भागातही ते नाहीतच म्हणायचे? मी सांगते तुम्हाला काय प्रकार आहे ते. अहो आमचे हे लागलेच्या भूमिगताच्या नादी, आणि सरकार तर त्यांना उठलाय खायला. बिचारे भूमिगत, माय देशाच्या स्वातंत्र्याकरता झगडत आहेत. देवानच त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सुखी ठेवावं. अहो हे भूमिगत कसले भूत आहेत, सरकार टाकते त्यांना गाडी. बरं आता नाही मी बसत, मला आता गेलंच पाहिजे. आणखीन चार ठिकाणी तरी चौकशी केली पाहिजे ना आमच्या हसबंडची, म्हणजे आमच्या घरधन्यांची हो. बरं जाते मी आता. नाहीच सापडले तर मी काय झालं माहिती? सरळ सिनेमात निघून जाणार. सांगतेस ना बा, तुझ्या मनाला कसली आरणी लागली आहे ती सांगता येईल. काकी, तुझ्या पोटी मी जन्माला आले, किती धन्यता वाटते मला. माझ्या मनाचं दुःख मी तुला नाही सांगणार, तर कुणाला सांगणार? पण आई, माझ्या हृदयाची व्यथा, माझं दुःख, माझं संकट कसं सांगू तुला? काय असेल ते सांग. आपल्या आईजवळ अगदी मन मोकळं कर. पण काकी, त्याचा संबंध दुसऱ्याशी आहे ग. दुसऱ्याशी? दुसऱ्याशी म्हणजे भूमिगतांशी का? होय काकी, आमची संकटे दूर होतील का? आमचं कल्याण होईल? खात्रीनं आपल्या आईच्या शब्दावर विश्वास ठेव. ताई, आपलं राष्ट्र खात्रीनं स्वतंत्र होईल, आणि त्या स्वातंत्र्याकरता झगडणारी प्रत्येक व्यक्ती चिरंजीवच राहील. काकी, तू म्हणतेस तसं होईल, तर माझं दुःख, माझं संकट इतकं हलकं, इतकं तुच्छ आहे. काही काळजी करू नकोस ताई. गिरे, सांग गिरे, काय झालं? यांची भेट झाली? आपली सारी माणसं खुशाल आहेत ना? होय म्हण, होय म्हण, होय म्हण गिरे. ताईसाहेब हळूहळू बोला. शिपाई शिकारी कुत्र्यावानी टपल्या, लई म्हणजे लई जपाया हो. तसं सापडलं ते एवढं, बाकी काही पता नाही. लपवा लपवा. प्रभाकर, काय झालं हे प्रभाकर? तुम्हाला केव्हा पाहिजे, केव्हा बरं पाहिजे? प्रभाकर कुठेही असाल पण सुखी असा. देवा, माझ्या पतींचं रक्षण करा. प्रभाकर,
सध्या तुझ्या तब्येतीची काही कुरकुर आहे म्हणे? मी एकटा काय काय पाहणार? तुमच्या घरचा स्थळ पाहतच आहे, त्यात मात्र मंदिराच्या कामाची जबाबदारी. माझ्याची तारंबळ उडाली. सध्या आनंद स्वामींचा मुक्काम कुठं आहे तेही कळत नाही, आणि आमचा छोट्या तोही फरारी झाला. त्या त्या घरच्या त्रासाची भर. काय होतंय तुला? मग तुझा चेहरा रडल्यासारखा का? भूमिगत लोकांचा पराभव होतो आहे म्हणून? खुळी, अगदी खुळी. अगं, एखादा शिपाई रणांगणावर गोळी लागून पडला म्हणून दुसऱ्याने असं हातपाय घालून चालतात का? नाहीतर तुझा प्रभाकर पहा, खरा वीर, खरा बहादूर. आपल्या टोळीचं संरक्षण करता करता प्रभाकर मेला. असं रडायचं नाही. काय डॉक्टरांच्या घरी जा, प्रकृती दाखव, लवकर बनव. तुझ्या त्या सगळ्या दिव्या आल्याच आहेत, त्यांना पाहिजे प्रकृती दाखव. काय सांगतो मी, रडायचं नाही. प्रभाकर मेला, प्रभाकर मेला, प्रभाकर मेला. राजा, काय गं ही तुझी प्रकृती? काय होते तुला? तोंड काय चुकलंय? ते कुठलीच काय, अगदी गर्भारशीची अवस्था का? खरंच अडचणीत आहेस. देवापेक्षा सुद्धा डॉक्टरनाच आपलं दुःख मनमोकळेपणाने सांगावं. मी नर्स आहे, माझ्या पाही सुद्धा लपून ठेवू नकोस. काय काकू, माझ्यावर विश्वास ठेव. मी इतकी वाईट नाही ग, तुझ्या गळ्या शपथ. वाईट आणि चांगले, गर्भार तरी आहेस ना काकू. माझं रक्षण कर, मी आगीत सापडले ग, मला वाचव ग. उगी उगी, तू काही काळजी करू नकोस. अगं, आपल्या घराण्याच्या आवडीची काळजी मला पण आहे. ते जाऊ दे, तू आता उठ पाहू, तुला विश्रांतीची फार जरूर आहे. चल उठ. तू आता काही घाबरू नको, सगळं काही माझ्यावर सोपव.
कारटे हे तुझं दुखणं? चांडाने शेवटी असं शेण खाल्लं, कुठं कुठं फिरशील पाप? दादा तुला वस्तुस्थिती ठाऊक नाही, पाया पडते तुझ्या, सांभाळून घे रे आपल्या बहिणीला. बहीण कसली, वैरी नाही साता जन्माची, कुळाच्या आवृत्ते कोळसे केले त्यापेक्षा मेले का नाही? मर मर अवधसे. मानके अवधसे म्हातारपणी माझ्या कपाळी हे पाहायचं आणलं, असली कारकी पोटी येण्यापेक्षा निसंतान झालेलं काय वाईट. पापिणी तुझ्या काळ्या तोंडावर थू थू. देवा देवा क्षमा करा माझ्या पाळसांना, धीर द्या तिना, माझे बाळ कसं रक्षण करू तिचं. तर देवी मुली या जगात तू एकटी आहेस, अगदी एकटी, हे खरं आता तुझं नाही, एकली एक अशी तू कुठेही निघून जा. पण जाताना आपल्या आईला बरोबर नाही काकी. बाळ सगळ्या जगाला मुकशील, पण आईला कधी नाही. घराबाहेर पडायचं झालं तुम्ही पडू, मरायचं झालं तरी दोघेही मरू. जे जिवंत असे पडेल तू आणत नाही काकी. मी पाहिजे घेऊ नको, आता येतील ते. आपल्या ताईच्या लग्नाचं ठरलं बरं का? असं का? हो देव त्यानं उदंड आयुष्य देव. जोबा आपल्या घरची म्हणजे तुझं सिनेमाला वगैरे गेले का? नाही बा. नाही नाही म्हणजे काय मजवा का अंधार का आणि सांगतून रे का? आई कुठे दिसत नाही ती? आज आम्ही एक आनंदाची वार्ता आणली आहे बरं का? अरे विचार ना काय म्हणून, आपल्या ताईच्या लग्नाचं चुरलं. दादा तिथे टुवाल आहे का? पा काय रे मधवा, ही युद्धापूर्वीची शांतता आहे की युद्धोत्तर भरणारी शांतता परिषद आहे? तुझ्या आईची नाटकाची खात्री खडाजिंगी झालेली दिसते. काय आज काय झालं काय घरात? काय बरं सांगू आपल्याला? जे काही घडलं असेल ते नाही रोज सांगायचं, आपण जरा समजून घेतलं तर. अरे च्या पण काय झालंय ते तरी कळूया. बोला एकदम बोला. देवा काय प्रसंग आणला सर? मजा ही काही बोलत नाही, तुझंही तोंड गप. झालंय काय आज? आणि ती माणिक कुठे? माणिक, ए माणके. तुम्ही सगळ्यांनी म्हणून माझा अगदी सूर हे तब्येत केला दिसतोय. मानके अशी पुढे मानके.
काय प्रकार घडलाय घरात साफ साफ कळला पाहिजे मला. सांग सांग म्हणतो ना. श्रेयका आपल्या माणिकराची चित्रकृती पाहिली. तिला 9 महिन्याचे दुखणे झाले आहे म्हणजे ती गर्भारशी आहे. मात्र मंदिराला पहिले खर्चच गिरायक. बोल माणिक खराय का हे? काय हो सगळा दिवीने लिहिलं हे खरं खराय का माणिक? बोल कसं झालं हे? गळ्यात पडलीस त्याचं नाव सांग. त्या 5 माणसाचं मला नाव कळू दे. सांगता येईल सांग त्याचं नाव सांगून टाक. त्याचं नाव सांग. नाव त्याचं नाव. कोणत्याही प्रसंगी कसल्याही संकटात कसलाही गौप्यस्फोट करणार नाही. नाही मला नाव सांगता येणार नाही. काही सांगता येणार नाही मला. नाव कळलंच पाहिजे मला. प्राण गेला तरी नाव सांगता येणं शक्य नाही मला. माणिक मुकाट्याने नाव सांग. शक्य नाही. नाव सांग. शक्य नाही. नाव सांग. माझं प्राण्यापत्रीला मारू नका. बाजू नको. बाजू नको. बाजू नको. अरे माझा धाव रे धाव. अरे तुझ्या बहिणीचे प्राण चाललं. आता माझे प्राण खुशाल घ्या. दूर हो. मध्या माझ्या कुशीला कलंक लावणार आहे. संध्या तू तुला लाभ पाडून लावण्याची सुद्धा इच्छा होत नाही. अशक्य. अगदी अशक्य. असं काय करावं उमे? मला आता मेलं पाहिजे. मेलं पाहिजे. माझ्या आवृत्ती कोणते झाले? स्वस्त राम राया. राम राया किती अंतपाती प्राणांत मांडियला नये करुणा कशी. तन मन धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सदैव भारत मातेचा विजय असो. बहीण कसली वैरीण आहे साता जन्माची. मोर नाव सांग. पापिणी मी सगळं काही ठीक करते. जीवंत असेपर्यंत तू अनाथ नाही. मला
मिळालं पाहिजे, मला मिळालंच पाहिजे. भाग्यरेखा, आनंद आनंद. थांब माणिक, माणिक काय करतायस तू हे? आयुष्याचा शेवट. का म्हणून? निर्भयतेनं जीवन जगण्यातच खरं शौर्य आहे. करासाठी, त्याच्या कार्यासाठी. प्रभाकर, प्रभाकर जिवंत असते तर? प्रभाकर मेला कशावरून? आणि कदाचित तो मेला असला तरी तो जिवंतच आहे. त्याचा अंश तुझ्या पोटात वाढतो आहे. माणिक, तू माता आहेस, वीर माता आहेस. कर्तव्य करीत असता सहज फसले, त्याचं केवढाही भयंकर प्रायश्चित्त. मनानं वचनानं मी प्रभाकरांची पत्नीच नव्हे का? मग मी पतीत कशी? तू पतीत नाहीस माणिक, पण जनरूढीप्रमाणे दोषी आहेस. तुमचं पती पत्नीचं नातं जगानं मान्य करायला हवं होतं. पण मी एक सामान्य मनुष्य आहे एवढं माझ्या वडिलांनी ओळखलं असतं तर माझा प्रतिज्ञा भंग झाला असता. म्हणूनच आता निर्भयतेनं जिवंत आणि तरुण पिढीला आपला अनुभव सांग की विवाहपूर्व संबंध ठेवण्यात फार मोठा धोका आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. सौभाग्यवती काकी, मी हे पत्र शांत मनाने लिहित आहे. तुमच्या दृष्टीने मी भयंकर अपराध केला, त्याचे शासन मला मिळाले. पण आई म्हणून मला जगलेच पाहिजे. पण तुमच्या घरात राहू नव्हे, मी दूर कुठेतरी जाईन. माझे पती भूमिगतापैकी आहेत, पण मी सद्वा आहे की विधवा याची मला नीट कल्पना नाही. आता अगदी बरं वाटतं ना? एक प्रश्न विचारू का? आपल्या तायडेला क्षमा करा, रागावू नका. झालं एवढं शासन पुरे झालं तिला. किती झालं तरी ते आपलं पाडस आहे. यात मात्र तिला आता ठेवायचे नाही. मी तिला घेऊन कुठंतरी दूर निघून जाते. तुम्ही जाणार तिच्या बरोबर? हो, तिची आई जिवंत असेपर्यंत ती अनाथ असणे शक्य नाही. मला गेलंच पाहिजे. मर्जी तुमची. अशी रागानं परवानगी नका देऊ. तुम्हीच सांभाळून घ्यायचं आहे मला. आणखीन थोडं बोलू. बोलतेच, आम्ही दूर गेल्यावर आम्हाला पोटापुरतं धाडाल धाडाच. जेवढं पाठवाल तेवढ्याच भागवीन मी. मला कामाची सवय आहे, जास्त त्रास नाही द्यायचे. माणिकला तुम्ही मुलगी समजूच नका यापुढं. पण हिंदू समाजातली ती एक वाट चुकलेली मुलगी आहे. आणि तिचे वडील किंवा माझे पती म्हणून नव्हे तर अनाथ आणि पतित स्त्रियांच्या रक्षणासाठी मात्र मंदिरासारखी पवित्र संस्था स्थापन करणारी धर्मात्मा या नात्याने आपल्या पुढे पदर पसरते आहे, एवढंच लक्षात घ्या. पुरे पुरे उमा, मी राक्षस नाही.
रागाच्या आहारी जाऊ, मी एक फार मोठी चूक केली आणि दुसरी करणार होत. दुबळेपणानं मी आत्महत्या करायला तयार झालो. ज्याला पुढच्या पुरीला क्षमा करता येत नाही तो मातृमंदिरासारखी पवित्र संस्था काय चालवणार? अनाथ आणि पतित स्त्रियांचा उद्धार तरी तो काय करणार? उमा, तू खरी आर्य स्त्री आहेस, माझी ग्रहदेवता. आपल्या ताईने दिले. अक्का, आता कशाला करोना भागतेस? माझ्या तोंडावर थुंकलीस? संतापी मूर्ख. हो मूर्ख, संतापी. मला मालिकची क्षमा मागितली पाहिजे. माणिक, ताई, तायडे. कोण? अक्का. ताई, मला भिवू नकोस ग. ताई, मी तुझी क्षमा मागायला आले. माणिक, तुझ्या सुंदर मुखाचा मी अपमान केला. श्रीकृष्णाच्या मुखासारखं तुझं मुख. रात्री मी भारी भारी वाईट वागले. ताई, ते साप मला धुवून टाकू दे. ताई, तू थोर मनाने क्षमा कर आणि मी आणलेला एवढा माझ्या हातचा ग्रास घे. घे. माझ्या उर्मटपणाची मला क्षमा करा का? मी भानार नाही ग. माझे बाळ. उठता ना, प्रार्थना करायचं ना. हो, आपल्या तायडेला बोलावतेस ना. धने करून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी झटेल. भारत मातेचा विजय असो. वंदे मातरम. ताई, तुझं पत्र वाचत आहे. तुझे वडील तुला बोलत आहेत गीता मंदिरात प्रार्थनेचा. लिहू नकोस राजा, सारं काही तुझ्या मनासारखं होईल. Krishna Kadhar.